गणपती बाप्पा विद्या, कला आणि बुद्धीची देवता आहे. त्यामुळं अनेक शुभकार्यात किंवा विद्याग्रहण करताना श्री गणेशाचं स्मरण केलं जातं. गणपती बाप्पाला गजानन, विनायक, विघ्नहर्ता, एकदंत, सुखकर्ता अशा अनेक नावांनी संबोधलं जातं. पण तुम्ही जर गणपतीची मूर्ती नीट पाहिली तर तुम्हाला गणपतीचा एक दात तुटलेला दिसेल. मग मूर्ती कितीही मोठी किंवा कितीही छोटी असू द्या, त्यात हा तुटलेला दात हमकाच पाहायला मिळतो. मग आता प्रश्न असा पडतो की गणपती बाप्पाचा एक दात तुटलेला का आहे, हा बाप्पाचा दात नेमका कोणी तोडला आणि गणपती बाप्पाला एकदंत नाव कसं पडलं, याच नावामागची कहाणी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. खरं तर गणपतीच्या एकदंत नावामागं बऱ्याच आख्यायिका आहेत, परंतु एका आख्यायिकेनुसार गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळं मिळाल्याचं म्हटलं जातं. त्याचं झालं असं की गणेश पुराणातील कथेनुसार कार्तवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेची म्हणजेच भगवान शंकरांची भेट घेण्यासाठी तसंच त्यांचं दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते. पण सगळीकडे शोध घेऊनही ते कुठंच दिसत नव्हते. खरं तर महादेव त्यावेळी ध्यानधारणा करत होते. यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही त्या गुहेच्या आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं होतं. परशुरामाने पाहिलं की एक मुलगा हातात त्रिशूळ घेऊन एका गुहेच्या तोंडाशी पहारा देत उभा आहे. तेव्हा परशुरामाने त्या गुहेत जाण्याचा प्रयत्न केला, पण भेटीला आलेल्या परशुरामास गणेशांनी अडवलं. मात्र परशुरामानेही महादेवाची भेट घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असं सांगितलं. तरीही विनम्रपणे गणपती बाप्पा परशुरामास समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग गणेशाने त्यांच्यावर त्रिशूळ रोखून धरला. त्यानंतर मग दोघांमध्ये वादविवादाला सुरुवात झाली आणि हा वाद इतका विकोपाला गेला की या दरम्यान दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धात परशुरामाने केलेला प्रत्येक प्रहार गणपती बाप्पासमोर निष्फळ ठरत गेला. शेवटी क्रोधानावर झाल्याने परशुरामाने भगवान शंकराकडून मिळालेला परशु म्हणजेच कुऱ्हाड गणेशाच्या दिशेने फेकली. आता परशुरामाला प्रत्यक्ष भगवान शंकराकडून परशु मिळालेला असल्याने गणपती बाप्पाने त्याचा प्रतिकार न करता त्याचा आदर ठेवला. मात्र या घटनेत कुऱ्हाडीच्या प्रहारामुळं गणेशाचा एक दात तुटला. ही बातमी जेव्हा शंकर पार्वतीला कळाली तेव्हा त्या दोघांनी गणेशाच्या दिशेने धाव घेतली. या दरम्यान पार्वती माता परशुरामावर क्रोधित झाल्या. साहजिकच आहे, कोणतीही आई आपल्या मुलाला कोणी त्रास दिला तर क्रोधित होणारच. मग याला पार्वती माता तरी कशा पोटरतील. तेव्हा पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी महादेवांनी खूप प्रयत्न केले. अखेर भगवान परशुरामांनी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आणि गणेशास वरदान दिलं की इथून पुढे श्री गणेश एकदंत नावाने ओळखले जातील. आणि तेव्हापासून गणपती बाप्पा एकदंत या नावानेही ओळखले जाऊ लागले. आजही गणपतीची मूर्ती पाहिली तर त्या मूर्तीचा एक दात तुटलेला असल्याचं पाहायला मिळतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.